सातपूर मधील कामगार नगर येथे वास्तव्यास असलेले डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या राहत्या घरी बुधवारी दिनांक 13 रोजी दुपारी 12 सुमारास धाडसी घरफोडी करत 11 लाख रुपये रोख रक्कम सह एकूण 3 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर पाटील यांच्या मधुमैत्री या बंगल्यात राहतात. दुपारी 12 वाजता डॉक्टर पाटील ओपीडी साठी बाहेर गेले होते तर त्यांची पत्नी देखील आई आजारी असल्याने भेटण्यास गेली होती. घरी कोणी नसताना डॉक्टर नरेंद्र पाटील यांचा दरवाजा आतले लॉक तोडून भर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याने कामगार नगर सह सातपूर परिसरात सदर घटनेची चर्चा होती. डॉक्टर पाटील सायंकाळी 6 वाजता घरी आले तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. डॉक्टर पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी अधिक माहिती दिली. काल दिनांक 13/1/2021 रोजी कामगार नगर येथील मधुमैत्री अपार्टमेंट या ठिकाणी 4th floor डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या घरी दिवसा घरफोडी चोरीचा प्रकार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची तिजोरीसह चोराने 11,25,000 कॅश आणि काही सोनं असं एकंदर 12-12.5 लाखाचा ऐवज चोरून नेलेला आहे. सदरबाबत सदर गुन्ह्याला माननीय पोलीस उपायुक्त श्री खरात सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नकाते सर आणि क्राईम ब्रांचचे ACP श्री ठाकूर सर, त्याचबरोबर क्राईम युनिट 1 पोलीस निरीक्षक आनंद वाघ सर, क्राईम युनिट 2 पोलीस निरीक्षक श्री शिंदे सर आणि त्याचबरोबर मध्यवर्ती नियंत्रण शाखेचे गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी असा सर्वांनी भेट देऊन मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर गुन्ह्याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर तिथे डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट्स असे सर्व ची भेट झालेली आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येईल आणि पोलीस तपास करून ज्यांनी चोरी केलेली आहे त्याला लवकरच उजेडात आणतील. सातपूर परिसरात भर दिवसा घरफोडीचा हा दुसरा प्रकार आहे. पोलिसांनी गस्त वाढवून घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.